राधानगरी भुदरगड मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुंबईतील विधान भवनात आमदार आबिटकर यांचा सन्मान झाला. दरम्यान हा पुरस्कार मतदारसंघातील मायबाप जनतेला अर्पण करत असल्याचं आमदार प्रकाश आबिटकर यांनी जाहीर केलं. मतदारसंघातील जनतेच्या समस्या सभागृहात मांडून त्या सोडवणे आणि विकासकामांसाठी भरघोस निधी मिळवून ती कामं पूर्णत्वास नेणं तसंच सभागृहात उपस्थित राहून विविध विषयांच्या चर्चेमध्ये सहभाग घेणं अशा निकषांवर राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांना सन 2019-20 उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाला होता. मंगळवारी मुंबईमध्ये विधानभवनात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार आबिटकर यांना वितरित करण्यात आला. विधानसभा सदस्य म्हणून 10 वर्ष काम करताना विधिमंडळातील विविध आयुधांचा वापर करून मतदारसंघातील समस्या आणि प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आमदार आबिटकर यांनी केलंय. विधानसभा कामकाजात सहभाग घेत तारांकित प्रश्न, लक्षवेधी, राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा, अर्थसंकल्पीय भाषण यामध्ये त्यांनी सहभाग घेतलाय. मराठा आरक्षण, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न, लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी, राज्यातील पोलीस पाटलांची मानधन वाढ, कोतवालांच्या प्रश्नांची सोडवणूक, होमगार्डची वेतनवाढ, माध्यमिक शाळांची अनुदान वाढ, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक, प्राथमिक शिक्षकांचं बदली धोरण, लाकूड व्यावसायिकांचे प्रश्न, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अशा अनेक बाबतीत आमदार आबिटकर यांनी पुढाकार घेतला. तसंच अधिवेशन काळामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यामुळंच सन 2019-2020 या वर्षातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आमदार प्रकाश आबिटकर यांना जाहीर झाला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आबिटकर यांना हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह विधिमंडळातील सदस्य आणि मंत्रीगण उपस्थित होते.